नागपूरमध्ये विमान प्रवासाला मोठी पसंती मिळत असल्याचं दिसून आलंय. भाजपच्या सत्ता काळात नागपूर हे सत्ता केंद्र झाल्यामुळे अनेक नेत्यांचे पाय वारंवार नागपूरला लागतायत. त्यामुळेही विमान प्रवास वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मागच्या वर्षी तब्बल 931,523 प्रवाशांनी नागपूर विमानतळावरून देशात विविध ठिकाणी प्रवास केला, त्यामुळे विमानतळ प्रशासनाला मिळणाऱ्या महसुलातही वाढ झाली आहे. एकूण सर्व स्रोतातून 14 कोटींचा महसूल मिळाल्याचं माहिती अधिकारात उघड झालंय. त्यांना जे एकंदर रेव्हेन्यू मिळाला तो लँडिंगवर मिळाला 11,67,00,000, पार्किंगवर मिळाला 8,42,000, नंतर पॅसेंजरच्या तिकिटांवर मिळाला, त्याला ज्याला PSF म्हणतात, 19,30,00,000, आणि ॲडव्हर्टाईजमेंटवर 1,83,00,000. असा मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू जो आहे तो याच्यामुळे जनरेट झालेला आहे. त्यातच नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देणार असल्याची घोषणा नुकतीच राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नागपूर हे देशाचा केंद्रबिंदू, मिहानसारखे मोठे प्रकल्प इथं साकारत असल्यामुळे मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्याही इथं बस्तान बसवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच नागपूर विमानतळाचं येत्या काळात महत्व आणखीन वाढणार आहे. अखिलेश शळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.